नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनतरंग हर्षल कोठावदे लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलोय शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस अंतर्गत टीई टी क्लास नाईन्टी सिक्स आज आपलं शहाण्णव लेक्चर आहे आणि त्या अंतर्गत आता घेऊन आलोय मराठी म्हणी त्यांचे अर्थ भाग एक घेतोय कारण आपल्याला जवळजवळ चारशे म्हणींचा अभ्यास करायचा आहे त्यातल्या काही म्हणी आपल्यासाठी घेऊन आलो आहे यावर हमखास प्रश्न येतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे चला तर मग अभ्यासूया मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ छत्री जेवणे वर मिरपूड मागणे याचा अर्थ असा होतो दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून वरूनच त्या व्यक्तीवर मिचाच दाखवणे याला म्हणतात अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे पुढे जाऊया अडलाहरी गाढवाचे धरी मला तरी वाटतं याच्यात तुम्हाला अडचण नसेल एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते अंगावरचे लेणे जन्मभर देणे दागिन्याकरता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे त्याला म्हणतात अंगावरचे लेणे जन्मभर देणे पुढची म्हण आहे असंगाशी संघ प्राणाशी गाठ असंगाशी संघ प्राणाशी गाठ दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी आपल्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो असंगाशी संघ प्राणाशी गाठ पुढे आहे पुढची म्हण शहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहानपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप अतिशय उतावीळपणाची जी कृती असते त्याचं म्हण आहे किती छान म्हण आहे बघा जसं आपण म्हणतो उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग त्याला समानार्थी म्हण आहे औषशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप उतावीळपणा त्याचं उत्तर आहे अति तेथे माती याच्याबद्दल सांगायची गरज नाही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक होतो अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज म्हणजे याचा अर्थ असा होतो गरजवंताला अक्कल नसते व्हेरी इम्पॉर्टंट आहे शब्दशा अर्थ लावू नका तर म्हणीचा अर्थ वेगळा आहे अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज गरजवंताला अक्कल नसते असतील शिते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात असतील शिते तर जमतील भूते अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ हा कठीण असतो लक्षात ठेवा अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण असतो आणि याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात अंधारात केले पण उजेडात आले याचा अर्थ असा होतो कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच अंधारात केले पण उजेडात आले अक्कलनाई काढीची नाव मात्र सहस्र बुद्धे या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो नाव मोठे लक्षण खोटे अतिपरिचयात अवज्ञा अतिपरिचयात अवज्ञा जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो अतिपरिचयात अवज्ञा अति झाले आणि आसू आले बघा अति झाले आणि आसू आले एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायक असते लक्षात ठेवा अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच बघा अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे कृत्य एकाच आणि त्रास मात्र दुसऱ्याला अन्नाचा येतो वास कोरीचा घेते घास अन्नाचा येतो वास कोरीचा घेते घास अन्न न खाणे पण त्यात मात्र मन असणे म्हणजे गुलाबजामून नसतानाही ते असल्यासारखं वाटणं अन्नाचा येतो वास कोरीचा घेते वास अघटित वार्ता आणि कोढले गेले तीर्था अघटित वार्ता अन्न कोल्हे गेले तीर्था अशक्य कोटीतील गोष्ट जेव्हा एखादी थी इम्पॉसिबल थिंक असते अशक्य गोष्ट असते त्यावेळेस असतं अघटित वाढता कोल्हे गेले तीर्था आपापाचा माल गपापा याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होतं आपापाचा माल गपापा आईची माया अन पोर जाईल वाया अतिलाड कामाचे नसतात अतिलाड केले तर मुले बिघडतात आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे आपलेच आपलेश दात मन याचा अर्थ होतो आपलेच दात आपले चोट आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते आपलेच दात आपले चोट आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास आंधळ्या बैऱ्यांची गाठ आंधळ्या बैऱ्यांची गाठ म्हणजे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ होणे एकत्र येणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला ओके छान म्हणाय बघा आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला असतो तो दोष आपल्या अंगी असणे जेव्हा आपण एक बोट समोरच्याकडे दाखवतो चार बोट आपल्याकडे असतात आंधळ दळतं आणि कुत्रपीठ खातं एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आंधळ दळतं आणि कुत्रपीठ खातं पुढे आहे आयत्या बिळावर नागोबा एखाद्याने करता केलेल्या कृ गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती याला म्हणतात आयत्या बिळ्यावर नागोबा अग अग म्हशी मला कुठे नेशी चूक स्वतःच करायची ती मान्य करायची नाही उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारायची ब्लेम करायचं आणि मोकळं व्हायचं तर या म्हणीला म्हणतात अग अग म्हशी मला कुठे नेशी अडली गाय फटके खाय एखादा माणूस अडचणी सापडला की त्याला हैराण केलं जातं त्याला त्रास दिला जातो त्याला म्हणतात अडली गाय आणि फटके खाय असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा अनुकूलता असेल तर चैन करायची नसेल तेव्हा उपवास करायचा ते याला म्हणतात असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का हा प्रश्न विचारला जातो बऱ्याच ठिकाणी अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का कोणत्याही गोष्टीला विद्यार्थी मित्रांनो ठराविक मर्यादा असते आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ असा आहे आपली उन्नती आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते अति खाणे मसनात जाणे खाणे नुकसानकारक असतं सोपी म्हण आहे अठरा नखी खेटरे बघा वेगळी म्हण आहे जरा अठरा नखी खेटरे राखी वीस नखी घर राखी अठरा आणि वीस सो मांजर घराचं रक्षण करते तर कुत्रे दाराचं रक्षण करत असतात म्हणून अठ मांजर घराचे अठरा नखी खेटरे राखी आणि वीस नखी घर राखी या अर्थाने ही म्हण आहे अवचित पडे आणि दंडवत घडे पडे आणि दंडवत घडे स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे विचारला जाऊ शकतो पडे आणि दंडवत घडे अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो एकमेकींच्या अगदी विरुद्ध वाजू अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे अंथरूण पाहून पाय पसरावे आपली ऐपत व वकूब पाहून वागावे हे तुम्हाला माहिती आहे अंगापेक्षा बोंगा मोठा मूळ गोष्टींपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे मूळ गोष्टींपेक्षा अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणजे लग्न नौर नवरदेव नवरीचंच ते स्टेजवरचं बाजूलाच राहतं आहेर किती आला फेटे बांधा मग बँडवाला बघा तर मूळ गोष्ट बाजूलाच राहते अनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असतो अंगापेक्षा बोंगा मोठा आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट म्हणजे स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत मात्र न ठेवण्याची वृत्ती असणे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट आपली पाठ आपणास दिसत नाही स्वतःचा दोष स्वतःला दिसत नाही आजा मेला आणि नातू झाला याचा अर्थ असा होतो एखादी नुकसान झाले असता त्याच वेळी एखादी फायद्याची गोष्ट घडणे आजा आणि नातू झाला आत्या बाईला जर मिशा असत्या तर नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करत बसणे बरेच जण या काल्पनिक गोष्टीत रमतात ओके सो आत्या बाईला मिशा असत्या तर आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे याला म्हणतात आपल्याच पोळीवर तूप ओढणे आलिया भोगासी असावे सादर बऱ्याच ठिकाणी विचारलं गेलंय तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेल्या परिस्थितीचा स्वीकार करायला आपण शिकलं पाहिजे आलिया भोगाशी असावे सादर आवळा देऊन कोहळा काढणे ही म्हण विचारली गेली आहे बऱ्याच एक्झाम्समध्ये आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ असा तो आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे आवळा देऊन कोहळा काढणे आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही अनुभवाशिवाय शान पण नसते बरोबर आहे की नाही एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचं नुकसान करून घेणे म्हणतात ना स्वत दुसऱ्यासाठी खड्डा खोदायचा आणि मग त्या खड्ड्यात स्वतःच जाऊन पडायचं आधीच तारे आणि त्यात गेले वारे याचा अर्थ असा होतो विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे त्याला म्हणतात आधीच तारे आणि त्यात गेले वारे आधीच मरकट तशातही प्याला बघा <laughs> आधीच मरकट म्हणजे आधीच तो करामती आहे माकडासारखा आहे त्यात त्याने दारू मदिरा प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होणे पुढे आहे अडक्याची आंबा गोंधळाला रुपये बारा ब बा, अडक्याची आंबा गोंधळाला रुपये बारा याचा अर्थ असा तो मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचाच खूप जास्त खर्च आण असणे म्हणजे आपण म्हणतो ना काय म्हणतात एक रुपया चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असं काहीतरी समथिंग म्हणतो बघा तुम्ही त्यानंतर आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी याचा अर्थ असा होतो ए रोग एकीकडे न उपाय भरतीकडे दुखतोय कान आणि डॉक्टर चेक करताय नाक याला म्हणतात आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी सो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला ह्या म्हणी परीक्षेमध्ये विचारल्या जातील अशी अपेक्षा करूया नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद थँक्यू